नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कापसाचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शनिवारचे कापसाचे बाजारभाव लाईव्ह बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव येत आहे वर्धामधून। वर्धा या बाजार समितीमध्ये आपल्याला 1475 क्विंटल आवक भेटली आणि इथे कमीत कमी भाव 6888 रुपयाने दिलेला आहे आणि सर्वसाधारण दर 7075 रुपयाने दिला आणि जास्तीत जास्तीचा भाव 7240 रुपये प्रति क्विंटल या दराने भेटलेला आहे। पुढची बाजार समिती आहे सिंधू सिलूमधून। इथे 1100 क्विंटल आवक भेटली, कमीत कमी भाव 7225 रुपयांना दिला आणि सर्वसाधारण दर 7300 रुपयांना भेटला आणि जास्तीत जास्तीचा भाव 7330 रुपये या दराने कापूस बाजारभाव खरेदी झालेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याकडे मनवतमधले कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले आहेत। इथे कापसाला 6000 रुपये फरदड कापसाला भाव दिला आणि सर्वसाधारण दर 7050 रुपयांना बघायला भेटला आणि जास्तीचा भाव 7175 रुपये प्रति क्विंटल या दराने बाजारभाव भेटले आहेत। पुढची बाजार समिती आहे परभणीमधून। इथे कापसाला 6000 रुपयांना भाव दिला आणि सर्वसाधारण दर 7050 रुपयांना भेटला, जास्तीचा भाव 7175 रुपयांना दिलेला आहे। यानंतरची बाजार समिती चंद्रपूरमधून। इथे कापसाला 6650 रुपयांना भाव दिला आणि सर्वसाधारण भाव भेटलेला आहे 6900 रुपये आणि जास्तीचा भाव 7100 रुपये पाहायला मिळाला। पुढची बाजार समिती बघा बीडमधून येत आहे। इथे कापसाला 6120 रुपयांना भाव दिला, सर्वसाधारण दर भेटत आहे 6500 रुपये आणि जास्तीत जास्त तिचा भाव दिला इथं फक्त 6800 रुपये प्रति क्विंटल। असे होते आतापर्यंत आलेले कापूस बाजारभाव। आजचे ताजे कापूस बाजारभाव आपल्याला दुपारच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।